1990 पासून तालुक्याच्या राजकारणात अनेक चढ उतार पाहिले. 7 वेळा विधानसभा निवडणूक लढविले. तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी मी माझे आयुष्य पणाला लावले. 1995 व 2019 आमदार झाल्यानंतर तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती आली. टेंभू म्हैसाळ उजणीचे पाणी तालुक्याला आणले. त्यातून निश्चितपणे शेतीचा व शेतकऱ्यांचा विकास होणार आहे. तालुक्यात हरित क्रांती घडविण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे. यात खरा आनंद आहे असे विचार आमदार शहाजीबापू पाटील यांनी चिकमहूद येथे 253 सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील हे शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबईवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून एबी फॉर्म घेऊन महूद येथे आले. यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या स्वागत व सत्कारासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते. पुढे बोलताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, विरोधक माझ्यावर मोकळी टीका करतात. आधी त्यांनी काय केले हे तपासावे. या विधानसभा निवडणुकीत दीपकाबा साळुंखे यांना पुन्हा एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. या 2024 विधानसभा निवडणुकीत मला 1,25,000 मते मिळालीत अशी खात्री व विश्वास आहे. भविष्यात एकनाथ शिंदे यांच्या विचाराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या व तालुक्याच्या विकासासाठी सर्वांनी मोठ्या मनाने मतदान करावे असे आवाहन बापूंनी यावेळी केले.